अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर पोलीस स्टेशन हद्दीतील नागन चौकी जंगलात नीलगायीचे शिकार करत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन शिकाऱ्यांना अटक केली आहे व त्यांच्या जवळ असलेल्या जिप्सी गाडीतील दोन बंदुका, 12 जिवंत काडतुसे आणि 26 लहान जिवंत काडतुसे तसेच 10 खाली केस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। आज दिनांक 11/11/2019 रोजी सकाळी अंदाजे 5 वाजता सुमारास पोलीस स्टेशनला तसेच आम्हाला गोपनीय माहिती मिळाली, नाचनखेडा नागन चौकी या जंगलाच्या शिवारामध्ये या जंगलामध्ये काही शिकारी शस्त्रासह वन्य प्राण्यांची अवैधरित्या शिकार करण्यासाठी आलेले आहेत आणि त्या ठिकाणचे वाडी किल्ला नाचनखेडा या भागातील लोक त्यांच्या मागावर आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पोलीस स्टेशनमधून मी माझ्यासोबत API श्री सुंदरणी साहेब, SI विकास पाटील, पोलीस नाईक सचिन पाटील, राहुल पाटील, अमोल भुके, प्रदीप कोल, SI जयसिंग राठोड, ड्रायव्हर आमचे SI इस्माईल शेख, असे आम्ही त्या गावात गेलो। त्या गावात गेल्यानंतर वाडी किल्ला पोलीस मित्र श्री विलास पाटील बापू व इतर त्यांच्या गावातील लोक यांना आम्ही सोबत घेऊन जंगल परिसरात गेलो असता त्या ठिकाणी एक पांढऱ्या रंगाची जिप्सी MN 02 J 97-60 संशयास्पद दिसून आली। त्याच दरम्यान फॉरेस्ट विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी श्री समाधान पाटील तसेच त्यांचे कर्मचारी तुळशीराम नागोराव गरजाळे, अशोक ज्योतिराम सपकाळे व इतर असे सर्व आम्ही त्या ठिकाणी एकत्र झालो। फॉरेस्ट विभाग आणि पोलीस विभाग एकत्र झाल्यानंतर त्या ठिकाणी संशयास्पद असलेली जिप्सी त्या ठिकाणी त्या जिप्सीला आजूबाजूला आम्ही घेराव घालून त्या ठिकाणी संशयास्पद असलेले 4 दिसून आले, त्यांना पकडण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो असता जंगलाचा फायदा घेऊन 2 इसम पळून गेले व इतर 2 इसम ही गाडी घेऊन वाडी किल्ल्याकडे अर्धा वेगाने त्यांची गाडी घेऊन जात असताना आम्ही स्थानिक गावकरी फॉरेस्ट विभाग आणि सर्व त्यांचा पाठलाग केला। त्यावेळी त्या चालकाचे त्याच्या गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रोडच्या बाजूला पलटली। त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी त्या गाडीला घेराव घालून त्या ठिकाणी 2 इसम त्या गाडीतील बाहेर काढून त्यांना ताब्यात घेतले। त्यांना विचारपूस केली असता ते दोघंही धुळे जिल्ह्यातील राहणारे असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर गाडीची सर्चिंग केली, झडझपी घेतली, त्या गाडीमध्ये 2 रायफल व 48 राऊंड त्यामध्ये काही फायर झालेले असे मिळून आले व गाडीमध्ये
काळवीट आणि निलगाय यांचं मांस मिळून आलं. याबाबत तात्काळ त्या ठिकाणी दोन पंच फॉरेस्ट विभागाचे अधिकारी कर्मचारी, पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी, डॉक्टर यांच्यासह पंचनामा करून पुढील कारवाई करण्यात आलेली आहे. दोन आरोपी आमच्या ताब्यात आहेत, इतर दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पथक रवाना करण्यात आलेले आहे. याबाबत जामनेर पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 305/2019, भादवी कलम 419, आर मॅक 325/5(1)(a), तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्ह्याचा तपास API श्री सुंदर साहेब हे करीत आहेत आणि या तपासामध्ये फॉरेस्ट विभाग व पोलीस विभाग हे संयुक्तरित्या या तपासावर देखरेख ठेवून संयुक्तरित्या तपास करून इतर आरोपीचा आम्ही शोध घेत आहोत. की या अगोदर देखील या आरोपींवरती जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे म्हणून बरोबर आहे. याच्यातला जो आरोपी क्रमांक 4 आहे उस्मान शहा याने क्रिस्टोफर डिसुझा नावाचा एक आरोपी होता मुंबईचा, त्या केसमध्ये हा आरोपी होता. आत्ताच आम्ही कोर्टामध्ये ती माहिती सर्च केलेली आहे, तो यापूर्वी सुद्धा आरोपी होता. त्याचप्रमाणे 2009 एक गुन्हा दाखल आहे आता पोलीस स्टेशनला, त्याच्यामध्ये मेहमूद मोहम्मद हबीब या आरोपी विरुद्ध याच प्रकारचा एक गुन्हा दाखल आहे. 4 पैकी 2 आरोपी त्यांना या भागाची माहिती आहे म्हणून ते परत या भागात असा गुन्हा करण्यासाठी आलेले आहेत. नाकेदार असतील त्या भागाचे जे आपण काही वजनदारी कर्मचारी पण लावतो असं मग माझ्या माहितीनुसार म्हणजे वजन फॉरेस्ट विभाग करत काय होतो आणि याच्या अगोदरही त्यांनी हे इथे देतात, त्यांच्या अगोदरचा गुन्हा दाखल आहे आणि ते परत परत इथे येतात, हाही एक त्याच्यामधला विषय आहे. त्यांची काही लोकांशी ही त्याबद्दलही स्पष्टीकरण घालत आहे. रात्रीची गस्त वगैरे फॉरेस्ट डिपार्टमेंटची वगैरे कुठे काही रात्रीची गस्त आपली नेहमी होत आहे, त्याच्यात गस्त दररोज केली पाहिजे हे असं नाही होत. कारण दररोज जर गस्त केली आपण तर त्याच्यानुसार आरोपींना हे आपली रुटीन कळू शकतं, त्याच्यानुसार ते पळायला वर्ष 2 वर्ष आपण आपलं एक मोबाईल स्पॉट होता बरोबर, मोबाईल स्पॉट आपला नेहमी फिरायचा, तो आता त्याचं काय आहे तो काय मोबाईल स्पॉट आता पण कार्यरत आहे आहे हे पहिला हिरो फोन मला लगेच आला तत्काळ की आमचे ठिकठिकाणी यांचे पोलीस मित्र तसे आम्ही मार्फत जे काही बातमीदार आहेत मला लगेच फोन आल्यानंतर मी धुळ्यावरून ताबडतोब मी ते हजर आलो लगेच तिथं आरोपी इथे येईपर्यंत मी सुद्धा इथे सगळे हजर झालो आणि हिरो पहिल्यांदा मला आलेला बस करतो त्याच्यामुळे ही तत्काळ कारवाई आपण करणार आहोत. आणि याच्या आधी मी इथे होतो त्यावेळेसुद्धा आरोपी काही तांत्रिकदृष्ट्या अडचणीमुळे ते इसिजी झाले त्यावेळेस, पण आम्ही त्या भागावर आणि आमचेही लोक सकाळी जे काही गार्ड आहेत आणि जे काही मजूर आहेत ते जागे होते त्यांचेही मला फोन आले, गावातही लोकांचे फोन आले, त्याच्यामुळे ह्या लोकांचे प्रमाण वाढलेलं आहे. त्या दृष्टीने आपण वन विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. फार हे वन आपली नेहमी पेट्रोलिंग चालत असते, फक्त त्याच्या वेळा आपण कोणाला सांगत नाही, त्या गुपित असतात, त्याच्यामुळे आपल्या सर्वसामान्य जनतेच्या लक्षात येत नाही. जनतेकडून हे झालं आणि ती कारवाई झाली, त्यापेक्षा जर फॉरेस्ट विभागाने काही कारवाई केली असती तर मला लिहिण्यात आणखी मला आला असता किंवा आणखी आपण हे करू शकतो. कारवाई व्हायला पाहिजे त्याप्रमाणे ही जॉईंट कारवाई करण्यात आलेली आहे आणि याचा तपास देखील जॉईंटच होणार आहे. पकडले तिथं त्यांना कन्व्हिक्शन झाले, 3-3 वर्षे सजा झालेले दीपकच्या आरोपीमध्ये याच कोर्टाचे ते कारण आणि मिस्टेक आहे अधिकारी असतात बदल्या होत जातात. आता सक्षम अधिकारी इथे आणि हे जे क्षेत्रफळ आहे जंगलाचं हे आयतात कृती आहे, कमीत कमी जर फोन आल्यानंतर एक तास कोणाचाही जातो फक्त कोणाला लिहायला तरी येते आणि सध्या रस्त्यांची परिस्थिती वाईट आहे. रस्त्यांमुळे बऱ्याच वेळा आरोपींना तो एक फायदा मिळतो की ते पलायन व्हायला जागरूकता सगळीकडे झाली. आता टेक्नॉलॉजी तेवढी झालेली आहे आणि आता कॅम्प्युटरमध्ये ताबडतोब लगेच लक्ष देतो कुठल्या भागामध्ये काय आहे कुठे काय चालू आहे हे आता फॉरेस्टमध्ये ते आता ॲप्स येऊन गेले त्याच्यामुळे रोज पण करत असतात पण काय ते दाबोदाब करतात परंतु मग काय होईल ते अटकायला नको तेवढी जागरूकता पण आपण करतो लोकांमध्ये
त्यांची भीती पण आपण दूर करण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून त्यांना कुठलाही त्रास होणार नाही. लोकांमध्ये बऱ्याचदा अशी भीती असते की आम्ही सांगितल्यानंतर आमचं नाव पुढे येईल आणि जे आरोपी आहेत ते आम्हाला पुढे त्रास देतील, अशी त्यांच्यामध्ये मनामध्ये भीती असते. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.